विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील इयत्तेत मराठी या विषयात संतवाणी अभ्यासली. संत चोखामेळा यांची बहुह दयाळू आणि संत निर्मळा यांची अनाथांचा नाथ, तसेच आपण एक महान संत कबीर यांचा पाठ सुद्धा अभ्यासला आहे. तर स्टुडंट्स, आपण या सर्वांशी परिचित आहात. संत म्हणजे काय आणि संत कोण असतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. संत म्हणजे ईश्वराच्या ध्यानात विलीन असणारा असा सद्गुरू. संत याला पर्यायवाची शब्द साधू, संत, सज्जन असे आहे. संत हे ईश्वराचे भक्त असतात. रात्रंदिवस ईश्वराची भक्तीत मग्न असतात. महाराष्ट्रात अनेक महान संत होऊन गेलेत आणि या संतांनी समाज सुधारकाचे काम सुद्धा केले. त्यापैकी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत कबीर. संत कबीर यांना आपण ओळखतो. तर अशा महान संतांपैकी एक संत, संत शेख महम्मद यांची संतवाणी शेख महम्मद सांगती सेव या संतवाणीचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रस्तुत अभंगात साधूच्या अंतरंगाचे दर्शन घडवले आहेत, तसेच साधुत्व ओळखण्याचे निकष विविध दृष्टांतातून स्पष्ट केले आहे. प्रस्तुत अभंगात साधूचे अंतरंग दाखविलेले आहेत, तसेच साधुत्व ओळखण्याचे निकषही सांगितलेले आहेत, विविध उदाहरणाद्वारे पटवून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओत संत शेख महम्मद यांची शेख महम्मद सांगती सेव या संतवाणीचा अभ्यास करणार आहोत.